नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। खानापूर तालुक्यातील सिंगिन कोप गावातील काही कुटुंबांच्या घरांचे संगणकी उतारे हे मिळणे कठीण झाले आहे। सरकारने गावठाण जमिनीमध्ये घरे बांधून दिली, त्याची नोंद झाली, मात्र अजूनही संगणकी उतारे मिळत नाहीत, त्यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। तेव्हा तातडीने संगणकी उतारे द्यावेत यासाठी सिंगिन कोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले। बेळगाव तालुका पंचायत कार्यालयासमोर खासगी वाहन चालक व मालकांची वाहने पार्किंग करण्याचे प्रकार हे नित्याचे ठरले आहे। याचा फटका तालुका पंचायत अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांच्या वाहनांना बसत आहे। त्यांना इतरत्र पार्किंग करून कार्यालयात यावे लागत आहे। याबाबत अधिकाऱ्यांनी सांगून देखील दुर्लक्ष होत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे, तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती कृषी खात्याकडे पाठवता यावी यासाठी कृषी खात्याने ई पीक ऍप कार्यान्वित केले आहे। याद्वारे पेरणी पिकांची माहिती शेतकऱ्यांना स्वतःच नोंद करता येणार आहे। दक्षिण मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या नांदेड हुबळी या साप्ताहिक रेल्वेच्या पहिल्याच फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला। या एक्सप्रेसमुळे पंढरपूर, लातूर, तुळजापूर तसेच नांदेड या परिसरात जाणे सोयीचे होत आहे। ही एक्सप्रेस कायम करावी अशी मागणी करण्यात येत आहे। खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेला बैलूर आणि इतर गावांसाठी बसची सोय नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे। बेळगावला येणे अवघड जात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नियमित बस सोडावी या मागणीसाठी बैलूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी KSRTCचे विभागीय नियंत्रण अधिकारी KK लमाणी यांना निवेदन दिले। खानापूर तालुका महाराष्ट्रीकरण समितीने रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आज सकाळी 11 वाजता रुमेवाडी क्रॉस येथे केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला यश आले। यावेळी तहसीलदार प्रवीण जैन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या 5 दिवसात रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले। यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। प्लास्टिक विरोधी मोहिमेअंतर्गत सोमवारी बाजारपेठेसह रविवार पेठेतील दुकानांवर धाडसत्र राबवण्यात आले। या ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या, ग्लास बाउल असे विविध साहित्य जप्त करण्यात आले। तसेच या कारवाई दरम्यान 14,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। बेळगाव शहरातील महत्वाचे प्रवेशद्वार असणारा आणि सतत गजबजत राहणाऱ्या येंदेकुटला कचऱ्याचे ग्रहण लागले आहे। मागील अनेक वर्षांपासून हे ग्रहण सुटत नाही, त्यामुळे याला कोण वाले आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी आता तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे। यंदा पावसाला उशिराने प्रारंभ झाल्याने खरीप हंगामातील पेरणीची कामे लांबणीवर पडली होती। सध्या समाधानकारक पाऊस होत असला तरी जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे। मात्र कृषी खात्याने पुरेसा खत साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे। गरीब मुले, गर्भवती स्त्रिया या सर्वांची माहिती क्षणार्धामध्ये ऑनलाईन मिळवण्यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान योजना राबवली होती। या योजनेची सर्व माहिती ऑनलाईन नमूद करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्मार्टफोन देण्यात आले होते, मात्र सध्या हे फोन रिचार्ज विना बंद पडले आहेत, त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे। पावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध असते ते फळ म्हणजे सीताफळ। सीताफळ आवडत नाही असे क्वचित लोक असतील। सध्या उद्यम भाग व परिसरात रस्त्यांवर सीताफळ विक्रेते दिसत आहेत। पहिले रेल्वे गेट परिसरात काही वाहनधारक उलट दिशेने वाहने चालवून अपघातास निमंत्रण देत असल्याचे निदर्शनास आले आहे। दुभाजकाचा वळसा वाचवण्याच्या प्रयत्नामुळे मृत्यूच्या फेऱ्यात सापडत आहेत। या प्रकाराला निर्बंध कोण घालणार असा मुद्दा उपस्थित होत आहे। मणतुर्गा पंचायतीतील पंचायत कार्यक्षेत्रात सर्व शाळांना NGOच्या माध्यमातून माध्यान्ह आहार पुरवण्यात येत आहे। याबद्दल पालक, जागरूक नागरिक व SDMCच्या वतीने विरोध करण्यात येत आहे।
हा एनजीओचा माध्यान्ह आहार बंद करून शाळेतच माध्यान्ह आहार तयार करण्यात यावा अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्यातील सत्तानाट्यात विशेष चर्चेत आले ते म्हणजे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचे काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल सारा चुकी आहे हे शब्द. यावर अनेक विनोद, अनेक गाणी तयार झाली. असे असले तरी निपाणीचे हृदयाची ओळख असणाऱ्या लोकमान्य उद्यानाची दुरावस्था झाली आहे. यावरून अनेक जण काय ते उद्यान, केवढ्या त्या समस्या, ओके कायच नाही असे म्हणू लागले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथंच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य.